पंढरपुरातला सगळा सोहळा आपण बघतोच आहोत, पण या घडीला एक महत्त्वाची बातमी येते आहे. मुंबई गोवा महामार्ग पुन्हा ठप्प झालेला आहे. जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावरून वाहतूक थांबवली गेलेली आहे. 7 मीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे. पर्यायी मार्ग नसल्यानं मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालेला आहे. पहाटे 5 वाजल्यापासून ही वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. जगबुडी पुलाजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. हे आत्तापर्यंत सलग तिसऱ्यांदा होत आहे की जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे आणि ते सगळं पाणी हे पुलावर आल्यामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालेला आहे. याआधी 2 वेळा मुंबई गोवा महामार्ग रात्रभर ठप्प झालेला होता. त्यानंतर सकाळी एकेरी वाहतूक सुरुवातीला सुरू करण्यात आली, मग पाणी ओसरल्यावर वाहतूक पूर्ववत झाली. आज मात्र पुन्हा एकदा बघायला मिळत आहे, 5 वाजल्यापासून जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळं जगबुडी पुलाच्या पुढे वाहतूक होऊ शकत नाही आहे, दुसरा कुठला मार्ग नाही, त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालेला आहे. सकाळी 5 वाजल्यापासून वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. ही बातमी येते मुंबई गोवा महामार्गावरून खेडजवळ जगबुडी नदीच्या पुलाहून पुढे वाहतूक होऊ शकत नाही आहे. 5 वाजल्यापासून ही वाहतूक ठप्प करण्यात आलेली आहे, कारण जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. 7 मीटरपर्यंत पाणी पुलावर आलेलं आहे. यावेळेला असं तिसऱ्यांदा होत आहे, कोकणात मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला मुंबई गोवा महामार्गावर झालेला बघायला मिळतोय. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पनकर यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. चंद्रकांत, सलग तिसरी वेळेही की मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालेला आहे. हो नक्कीच, कारण गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस खेड आणि उत्तर रत्नागिरी परिसरात पडतोय. प्रशासनानं सक्तीचे आदेश दिलेले आहेत की जगबुडी नदीची पाण्याची पातळी ही 7 मीटरपेक्षा जास्त वाढू लागल्यानंतर मुंबई गोवा महामार्गावरचा जो जुना पूल आहे, ब्रिटिशकालीन पूल आहे, या पुलावरून वाहतूक थांबवायची. आतापर्यंत या नदीने 3 ते 4 वेळा धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. ही तिसरी वेळ आहे मुंबई गोवा महामार्ग बंद ठेवण्याची. गेल्या 2 वेळेला देखील मध्यरात्री पूर्ण संपूर्ण रात्रभर हा महामार्ग जो आहे हा बंद ठेवण्यात आला होता. आज पहाटे 5 वाजल्यापासून हा महामार्ग बंद ठेवलेला आहे. पाण्याची पातळी जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत हा महामार्ग जो बंद ठेवण्यात येतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर ह्या पुलाला कुठलाही पर्यायी रस्ता नाहीये, त्याच्यामुळे वाहतूक पर्यायी मार्ग देखील ओळवता येत नाही. मुंबई गोवा महामार्ग पूर्ण ठप्प केल्याशिवाय कुठलाही. नक्की चंद्रकांत, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल. म्हणजे आत्ता तरी मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक खेडच्या जगबुडी पुलाच्या पुढे सुरू नाही आहे, ती बंद करण्यात आलेली आहे. जशी ही वाहतूक सुरू होईल